आज की रोटी की घर सदस्य यीशु ख्रिस्तांची मधुर नामांचे सप्रेम नमस्कार। आज के दिन 31 अक्टोबर 2024 गुरुवार एजरा हा एजरा बाबिलोन मधून आला होता आणि तो मोसीचे नेमशास्त्र कुशल शास्त्री होता जो इज्रायलची देव परमेश्वर याने दिलेला होता। राजाने त्यांची सर्व मागण्या मान्य केल्या। त्यांचा देव परमेश्वराचे हात त्यांच्यावर आले। एजरा 7:14 आज आपण पवित्र शास्त्र आणि नियमशास्त्रातील एक महान विद्वान एजराला भेटतो। तो इज्रायल देशात एक रब्बी आणि शिक्षक होता आणि त्याने इज्रायल लोकांना कायदा आणि आज्ञा शिकवल्या आणि पवित्र शास्त्राचे महत्त्व त्यांची संपूर्ण आयुष्यात एजराला पवित्र शास्त्र वाचण्याची शिकण्याची आणि मनन करण्याची आवड होती। कोणीही पवित्र शास्त्र इतक्या प्रमाणात शिकू शकत नाही जोपर्यंत त्याला देवाच्या वाचनावर प्रचंड प्रेम नसेल आणि एजराने शिकलेल्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात लागू करण्याचे प्रयत्न केला। इतरांना पवित्र शास्त्र शिकवण्यासाठी त्याने आपल्या सर्व वेळ घालवला। तो बाबिलोन येथे एक यहुदी धर्मगुरू होता। राजा 8 कालात आणि तो यहुदी धर्माला खूप समर्पित झाला आणि जीवित देव परमेश्वरासाठी खूप आवेशी होता। त्याला राजाकडून कुकुम मिळाला। त्याने यहुदाचा एक गट एकत्र केला। बाबिलोन देशातून निघालो आणि 4 महिन्याच्या प्रवासानंतर जेरुसलेमला पोचलो। पण इज्रायल देशात देवाचे लोक त्यांची प्रभू देवाला विसरले होते। ते पवित्र शास्त्र विसरले होते आणि देवाचे मंदिर उत्सव झाले। एजरा लेखकाने लोकांमध्ये पुनरुज्जीवन केले आणि त्यांनी लोकांना प्रभूकडे परत जाण्यासाठी आणि पवित्र शास्त्राच्या एकाशात येण्यास सांगितले। तो सरकारी ड्युटीवर असल्यामुळे एजराला बाबिलोनला परत जावे लागले। पण 13 वर्षानंतर तो नेहमियासोबत जेरुसलेमला परत केला आणि तिथे त्याने परमेश्वराची सेवा केली। पुष्कळ विद्वानाची आशा विश्वास आहे की एजराने एजराच्या पुस्तक शिवाय इतिहासाची पुस्तके नेहमिया एस्तर ही पुस्तके लिहिली असावीत। एजराने आणलेले पुनरुज्जीवन म्हणजे देवाचे वचनाचे पुनरुज्जीवन। त्याने लोकांना देवाचे वचनाकडे परत जाण्यास बोलावले। पवित्र शास्त्र म्हणते धन्य ते मार्गातील निर्दोष जे प्रभूच्या नियमानुसार चालतात। धन्य दे धन्य ते जे त्यांची साक्ष पाळतात जे त्याला मनापासून शोधतात। ते कोणतीही अधर्म करत नाहीत ते त्यांची मार्गाने चालतात। स्तोत्र 19:1-3 पवित्र शास्त्र असेही म्हटले आहे धन्य दो मनुष्य जो अधर्मिकच्या सल्ल्यानुसार चालत नाही। पापी लोकांची मार्गावर उभा राहत नाही। निंदा करण्याच्या आसांवर बसत नाही परंतु त्यांचे आनंद प्रभूचे नियमशास्त्रात आहे। त्यांची नियम तो रात्रदिवस ध्यान करतो। स्तोत्र 1:2 देवाची मुलांनो तुमच्या जीवनात देवाच्या वचनाला महत्त्व द्या। जे प्रभूवर प्रेम करतात त्यांना त्यांचे वचनावरही प्रेम असेल। पुढील चिंतनासाठी श्लोक तो पाण्याची निदा जवळ लावलेल्या झाडासारखा असेल जो आपल्या हंगामात फल देतो त्यांचे पानगी कोमे जनार नाही आणि तो जे काही करतो ते यशस्वी होईल। स्तोत्र 1:3 दिवसासाठी बायबल वचन सकाळी यिर्मयाह 22:23 संध्याकाळी 3:1। धन्यवाद।